नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 15.5 चा पहिला प्रश्न सोडवणार आहोत. फाइंड द एरियाज ऑफ गिवन प्लॉट्स. हा एक प्लॉट दिलेला आहे, याचा शेप कसा आहे? इररेग्युलर आहे, म्हणजे रेग्युलर शेप नाही आहे. फक्त त्रिकोणाकृती किंवा चौकोनाकृती असा नाही आहे, वेगवेगळा अँगलमध्ये शेप दिलेला आहे हा. तर हा एक प्लॉट आहे, समजा अशा आकाराचा प्लॉट आहे. तर ह्या पूर्ण प्लॉटचा आपल्याला एरिया काढायचा आहे. हा अशा प्रकारचे इररेग्युलर शेपचा जर एरिया काढायचा असेल, तर त्यामध्ये आपण ट्रँगल आणि क्वाड्रिलॅटरलची रचना करून प्रत्येक ट्रँगल आणि क्वाड्रिलॅटरलची एरिया काढून सर्वांची सम जर घेतली, तर पूर्ण आपला हा इररेग्युलर शेपचा म्हणजे ह्या प्लॉटचा एरिया प्राप्त होऊन जाईल आपल्याला. सोडूया स्टेप बाय स्टेप. प्रश्न ॲज इट इज आपण लिहून घेतलेला आहे. मित्रांनो, या फिगरमध्ये आपल्याला हा राईट अँगल ट्रँगल आहे, दोन्ही साईड्स दिलेल्या आहेत. हा पण राईट अँगल ट्रँगल आहे, दोन्ही साईड्स दिलेल्या आहेत. ही साईड 30+30 म्हणजे ही साईड एवढी या ट्रँगलमध्ये 60 होऊन जाते. म्हणजे या दोन साईड आहेत, राईट अँगल आहे, एरिया काढता येईल. या राईट अँगल ट्रँगलमध्ये दोन्ही साईड्स दिलेल्या आहेत, ही साईड फक्त 60+30 म्हणजे 90 होऊन जाईल. ही आहे म्हणजे याचा एरिया काढता येईल. आणि या ट्रँगलमध्ये ह्या पण दोन साईड्स आहेत, हा पण काढता येईल. आता विचार केला तर हा हे 90 आहे, हे 90 आहे, म्हणजे ह्या दोन लाईन्स पॅरलल आहेत आणि इथं एक क्वाड्रिलॅटरल तयार झालेला आहे. तर हा दोन पॅरलल लाईन आहेत म्हणून हा आपला ट्रॅपेझियम होईल. ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला यूज करण्यासाठी आपल्याला दोन्ही पॅरलल साईड्सची लेंथ माहिती आहे, म्हणजे हा पण एरिया काढता येईल. ह्या चारही ट्रँगलचा जर एरिया काढला आणि क्वाड्रिलॅटरल ह्या ट्रॅपेझियमचा एरिया काढला आणि सर्वांची सम जर घेतली, सर्वांची बेरीज जर घेतली आपण, तर पूर्ण आपल्या ह्या अशा इररेग्युलर ह्या प्लॉटचा एरिया आपल्याला प्राप्त होऊन जाईल. सोडूया स्टेप बाय स्टेप. फ्रॉम फिगर हेअर आन्सर. हेअर फ्रॉम फिगर ट्रँगल किती झाले आपण लिहू आधी. ट्रँगल पी ए क्यू, पी ए क्यू ट्रँगल पी बी टी, पी बी टी ट्रँगल टी बी एस, टी बी एस ट्रँगल आर सी एस, आर सी एस ज्या ठिकाणी 90 डिग्रीचा कोन झाला तो पॉईंट आपल्याला सेंटरमध्ये घ्यावा लागतो, म्हणून आर सी एस किंवा एस सी आर असं लिहू शकतो आपण. हे फोर ट्रँगल आर दी राईट अँगल ट्रँगल्स अँड एक आपला क्वाड्रिलॅटरल तयार झालेला आहे, अँड क्यू आर सी ए, अँड क्वाड्रिलॅटरल क्यू आर सी ए इज अ ट्रॅपेजियम. ट्रॅपेजियम ओके. आता प्रत्येकाचा आपण एरिया काढू. लेट अस फाइंड द एरिया ऑफ ईच फिगर, ऑफ ईच फिगर. प्रथम आपण या ट्रायंगलमध्ये काढू एरिया ऑफ ट्रायंगल पी ए क्यू इक्वल टू हाफ इंटू लेंथ, हाफ इंटू पी ए, लेंथ ऑफ पी ए इंटू लेंथ ऑफ हाइट ही ए क्यू, ए क्यू इक्वल टू हाफ पी एची लेंथ आपल्याला 30 दिलेली आहे, 30 इंटू ए क्यूची 50. ओके, सिंपल कॅल्क्युलेशन. 15 राहतील, 15 इंटू 50
म्हणजे 15/75 750 युनिट आपल्याला मीटरमध्ये दिलेला आहे, म्हणून हा एरिया स्क्वेअर मीटरमध्ये येईल. तसंच आपण आता दुसरा एरिया, दुसरा ट्रायंगलचा एरिया काढू. एरिया ऑफ ट्रायंगल PBT हाफ ऑफ हाफ लेंथ PB इंटू लेंथ BT इक्वल टू हाफ PB ची लेंथ. PB ची ही 30 दिली आणि इथून इथं ही 30 दिली, म्हणजे टोटल 60, म्हणजे 60 आणि इंटू ही 30. बे एक बे बे त्रिक सा, म्हणजे 30 × 30 म्हणजे 900 स्क्वेअर मीटर. आता तिसरा ट्रायंगल काढू आपण, एरिया ऑफ ट्रायंगल. यामध्ये TBS कोणता ट्रायंगल येतो? ट्रायंगल TBS इक्वल टू हाफ इंटू लेंथ ऑफ BT इंटू लेंथ ऑफ BS हाफ इंटू BT ची लेंथ 30 आणि BS ची लेंथ 30 प्लस 60 टोटल 90. बे एक बे म्हणजे 15 × 9 15 × 135 = 1350 स्क्वेअर मीटर. तीन ट्रायंगलचा काढला, आता राहिला आपला हा चौथा ट्रायंगल, याचा एरिया काढू. एरिया ऑफ ट्रायंगल RCS इक्वल टू हाफ इंटू लेंथ ऑफ RC इंटू लेंथ ऑफ CS बरोबर आहे. हाफ इंटू RC ची लेंथ 25 दिलेली आहे आणि CS ची लेंथ आपल्याला 60 दिलेली आहे. बे एक बे बे त्रिक सहा 0 म्हणजे 30 × 25 25 × 75 75 स्क्वेअर मीटर. आता आपण चारही ट्रायंगलचा एरिया काढला. या ट्रायंगलचा आला आपला 750, हा आला 900, हा आला 1350 आणि हा आला 750. आता हा आपण क्वाड्रिलॅटरचा काढू. हा आपला ट्रॅपेझियम आहे. एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल QRCA इक्वल टू हाफ इंटू लेंथ्स ऑफ सम्स ऑफ पॅरलर साईड्स, म्हणजे हाफ इंटू पॅरलर साईड्स आपल्या QA लेंथ ऑफ QA प्लस लेंथ ऑफ RC आणि इंटू हाईट इंटू हाईट कोणती घेणार आपण? AC, कारण हे दोन पॅरलर्स लाईनमधलं डिस्टन्स आहे. हाईट आपल्याला ही नाही घेता येणार कारण हे पॅरलर्स लाईन्समधलं डिस्टन्स नाही आहे, किंवा ही पण नाही घेता येणार. हाईट आपल्याला AC घ्यावं लागेल ह्या ट्रॅपेझियममध्ये, कारण हे दोन पॅरलर साईड्समधलं डिस्टन्स आहे. AC फ्रॉम A टू C 30 + 30 म्हणजे 60 इंटू लेंथ ऑफ AC बरोबर आहे. आता आपण किमती टाकू. हाफ इंटू QA ची लेंथ 50 प्लस RC 25 इंटू AC ची लेंथ आपल्याला 60, 30 + 30 60. ओके, 1/2 इंटू हे ॲडिशन होईल 75 आणि इंटू 60. बे एक बे बे त्रिक सहा 0 म्हणजे 75 × 30 हे जर सोडवलं आपण 150, 200, 225 म्हणजे 225 0 बरोबर आहे. एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा एरिया आपल्याला मिळून गेला. आता 9
आपला विचारलेला प्लॉटचा एरिया. नाउ एरिया ऑफ गिवन प्लॉट काय होईल, तो पूर्ण ट्रायंगलची बेरीज प्लस तो क्वाड्रिलॅटरल सर्वांचे ॲडिशन घ्यावं लागेल आपल्याला. एरिया ऑफ ट्रायंगल पी ए क्यू प्लस एरिया ऑफ ट्रायंगल पी बी टी प्लस एरिया ऑफ ट्रायंगल टी बी एस टी बी एस प्लस इथं घेऊ आपण प्लस एरिया ऑफ ट्रायंगल आर सी एस आर सी एस आणि प्लस एरिया ऑफ प्लस एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल आपला ट्रॅपेझियम क्यू आर सी ए. सर्वांच्या व्हॅल्यू काढलेले आहेत आपण इक्वल टू हे पूर्ण क्वाड्रिल हा भेटला आपल्याला बरोबर आहे. ही सर्वांची ॲडिशन घेतली तर पूर्ण आपला प्लॉटचा एरिया होऊन जातो. एकाएकाचे आपण लिहू 75 प्लस 900 प्लस 1350 प्लस 750 प्लस 2250 ही सर्व ॲडिशन 0 60 इक्वल टू 600 एरिया असल्यामुळे युनिट येईल आपलं स्क्वेअर मीटर. हे झालं आपलं पूर्ण प्लॉटचा एरिया. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.